देशात फाय जी स्पेक्ट्रमचा बहुप्रतीक्षित लिलाव मे महिन्यात होण्याची शक्यता आहे फाय जी स्पेक्ट्रमच्या लिलावासंबंधामधल्या नियमांबाबत ट्रायकडून मार्च अखेर ते शिफारस करण्यात येणार आहे त्यामुळे मार्चपर्यंत सर्व शिफारशींची प्रक्रिया पूर्ण झाली की दूरसंचार विभाग लवकरात लवकर लिलाव करण्यासाठी इतर प्रक्रिया पूर्ण करेल असं आश्वासन दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिलं ट्रायच्या शिफारशी मिळाल्यानंतर दूरसंचार विभागाला लिलाव सुरू करण्यास दोन महिने लागतील अशी प्रतिक्रिया दूरसंचार विभागाच्या सचिवांनी दिली आहे कारण प्रक्रियेनुसार दूरसंचार विभाग स्पेक्ट्रमची किंमत त्याचं वाटप करण्याची पद्धत त्याच्या ब्लॉकचा आकार आणि पेमेंटची पद्धत यावर ट्राय करून शिफारशी मागवतो आणि मगच त्याला अंतिम मंजुरी मिळते त्यामुळे फोर जी सेवेच्या तुलनेत दहा पट वेगानं डाउनलोड करण्यासाठी फाय जी सेवेची मे महिन्यापर्यंत प्रतीक्षा आपल्याला करावी लागणार आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट